स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे दैवेशलाज किचन MH24। तर आज आपण डाळ आणि तांदूळ न भिजत घालता मऊ लुसलुशीत जाळीदार पांढरी शुभ्र अशी इडली कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर ह्या पद्धतीची इडली तुम्ही नक्की करून बघा, खूपच आवडेल तुम्हाला। तर चला आता तुम्हाला सांगते कशी बनवायची हे डाळ आणि तांदूळ न भिजत घालता इडली। तर मी येथे डाळ आणि तांदूळ घेतलेले आहेत आणि पोहे घेतलेले आहेत। हे बघा, इथे मी ही उडीद डाळ घेतलेली आहे एक वाटी, हे स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि ओल्या कापडाने पुसून घेतलेली आहे आणि फॅनखाली वाळवून घेतलेली आहे। इथे छोटी वाटी पोहे घेतलेले आहेत आणि उडीद डाळ घेतली त्याच वाटीने 3 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। हे रेशनचे तांदूळ आहेत, ते हे चांगलं ओल्या कपड्याने पुसून वाळवून घेतलेले आहेत फॅनखाली। आता डाळ तांदूळ आणि पोहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। हे बघा, व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। हे बघा, असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गिरणीवरती दळून आणायचं। हे बघा, आता गिरणीवरती मी दळून आणलेलं आहे। हे आपलं इडलीचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे। आता एक पातेलं घेतलेलं आहे, यामध्ये मी इडलीचं प्रीमिक्स टाकून घेतलेलं आहे। हे बघा, आता यामध्ये आपल्याला लागेल तेवढं पाणी ओतून घ्यायचं। हे बघा, व्यवस्थित असं हाताने मिक्स करत राहायचं, म्हणजे याच्या गाठी वगैरे असतील तर त्या निघून जातील। हे बघा, छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित असं इडलीचं बॅटर तयार करून घ्यायचं। हे बघा, असं हाताने व्यवस्थित मिक्स करत राहायचं, म्हणजे सर्व गाठी वगैरे फुटून जातात यामध्ये असलेल्या। लागेल तसं थोडं थोडं पाणी होतं मिक्स करून घ्यायचं। हे बघा, आता सर्व गाठी फुटलेल्या आहेत, आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। हे बघा, छान असं सर्व गाठी फुटलेल्या आहेत, एवढं पातळ असं करून घ्यायचं बॅटर। आता हे मी 2 पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे, कारण की एका पातेल्यामध्ये हे बॅटर फर्मेंट झाल्यावरती बाहेर ओतू जातं। आता हे बघा, हे फुलून बॅटर एवढं झालेलं आहे, दोन्ही पातेले फुल भरलेले आहेत। हे बघा, ताटाला पण लागलेलं आहे, पूर्ण असं फुगलेलं आहे पीठ। हे बघा, छान असं मिक्स करून घ्यायचं, छान फर्मेंट झालेलं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं। हे बघा, आता यात 1/2 चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आणि तोही चांगला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। इथे सोडा वापरला नाही तरीही चालेल, पण मी थोडासा इथे सोडा वापरलेला आहे। हे बघा, आपलं बॅटर तयार झालेलं आहे इडलीचं पिठाचं। आता मी इथे इडलीचं साचे घेतलेले आहेत। हे बघा, आपण ज्यामध्ये इडली बनवणार आहेत त्या प्लेटीला थोडंसं असं तेल लावून घ्यायचं। हे बघा, असं व्यवस्थित हाताने पसरवून घ्यायचं तेल। आता या प्लेटमध्ये इडलीचं बॅटर टाकून घ्यायचं। हे बघा, जेवढं बसतं तेवढंच बॅटर टाकून घ्यायचं। हे बघा, असं सर्व प्लेटमध्ये इडलीचं बॅटर टाकून घ्यायचं। हे बघा, आता हे स्टँडला लावून घ्यायचे प्लेट। हे बघा, आता आपलं इडलीचं बॅटर भरून झालेलं आहे। आता हे भांड्यामध्ये ठेवून 10 मिनटं स्टीम करून घ्यायचं। हे बघा, आता हे आपल्या इडल्या स्टीम झालेल्या आहेत। आता या इडल्या प्लेटमधून काढून घेऊ। हे बघा, चमच्याच्या साह्याने असं छान काढून घ्यायच्या इडल्या, तेल लावल्यामुळे चांगल्या निघत आहेत। हे बघा, अशा पद्धतीने इडल्या काढून घ्यायच्या प्लेटमधून।
हे बघा, आता आपल्या इडल्या प्लेटमधून काढून झालेल्या आहेत. हे बघा, मस्त अशा हलक्या झालेल्या आहेत इडल्या. हे बघा, मस्त अशा पांढऱ्या शुभ्रही झालेल्या आहेत आणि जाळीही किती मस्त आलेली आहे. अशा पद्धतीच्या इडल्या नक्की करून बघा, खूप आवडतील तुम्हाला. आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा पद्धतीच्या इडल्या नक्की करून बघा.